नमस्कार, स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये। मी अशोक वानखडे। देवेंद्र फडणवीसांनी अकोल्यामध्ये भाषण देताना विरोधकांचं तोंडसुख घेतलं आणि बरोबर आहे, सत्ता सत्तेमध्ये असलेले लोक विरोधकांवर हल्ला करतात आणि विरोधक सत्तेवर, पण एक त्यांनी जंगलाचं उदाहरण देताना सांगितलं की पटण्यामध्ये जे विरोधी पक्षांची मोठी मोठ बांधल्या जाण्याचा प्रयत्न करत आहेत, तेव्हा ते म्हणाले जंगलात एकटा सिंह जर असला, सगळे प्राणी जरी एकत्र आले तरी त्या सिंहाचं काही करू शकत नाही। देवेंद्र फडणवीस नागपूरला राहतात, त्यांच्या काही मित्रांचे रिसोर्ट्स पण आहेत ताडोबामध्ये, पण बहुतेक ते नेता असल्यामुळे ताडोबामध्ये गेले जरी असतील तरी वाघाला तिकडनं हाका लावून त्यांना बोलावण्यात आलं असेल। पण जर डिस्कवरी किंवा युट्यूबवर वाईल्ड लाईफच्या जर फिल्म पाहिल्या तर जेव्हा कुठल्याही म्हणजे अक्षरशः हरणासारख्या प्राण्यांचा कळप जेव्हा येतो, रान म्हशीचा कळप तर सोडूनच द्या, पण त्या हरणाच्या कळपात सुद्धा किंवा सिंह एकटा घुसतो तर मार खाऊन वापस येताना आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे। पण भारतीय लोकशाही हे जंगल नव्हे आणि सत्तेत असणारा सिंह असतो असा विचार करणं हा त्याचा स्वतःचा मूर्खपणा असतो। प्रत्येक 5 वर्षांनी इथे राजा बदलतो, प्रत्येक 5 वर्षांनी देशातले लोक तय करतात मतदान देऊन कोणाला आणायचं समोर कोणाला नाही। परंतु आजचा आपला विषय हा नव्हे, आजचा आपला विषय शिवसेना मधनं या स्थितीला जेव्हा सगळे सर्वे एकनाथ शिंदे आणि बीजेपी यांची पिछेहाट दाखवतोय, महाविकास आघाडी फार पुढे जाताना दिसते, सर्व असं असताना मनीषा कायंदेंनी शिवसेना का सोडावी आणि एकनाथ शिंदेकडे का जावं? मनीषा कायंदे ह्या बेसिकली बीजेपीच्या भारतीय जनता पार्टी मधनं 2009 मध्ये सायन कोळीवाडा इथे त्या निवडणूक लढल्या आणि हारल्या आणि भाजपामधल्या काही नेत्यांचं मुंबईच्या त्यांचं बिलकुलच त्यांच्या मतात विस्तव जात होता, बिलकुल पटत नव्हतं, त्यामुळे भरपूर आरोप प्रत्यारोपानंतर त्यांनी शिवसेना जॉईन केली। शिवसेनाच्या त्या प्रवक्त्या होत्या, नंतर शिवसेनेने त्याला विधान परिषदेवर आणलं, आमदार केलं, नंतर संभाजीनगर येथे महिला संपर्क प्रमुख बनवलं मराठवाड्याचं, विदर्भाचे जिल्हे त्यांच्या 2 सोबत दिलेत। आणि एवढं असतानाही त्या शिवसेनेला रामराम करून एकनाथ शिंदेंकडे गेल्या। जेव्हा एकनाथ शिंदे तुटले तेव्हा इतके आमदार त्यांच्यासोबत जाणं, ईडी इन्कम टॅक्स हे सगळं आपल्या जागी आहेच, परंतु कुठे ना कुठे ही शिवसैनिक होते जे जेलमध्ये सुद्धा जायला तयार असतील, पण कुठे ना कुठे एक संवादहीनता होती। वर बोलणंच पोहोचायचं नाही किंवा वर बोलणंच जायचं नाही। ठाकरे परिवारांसोबत बोलणं म्हणजे इतक्या दलालांना क्रॉस करून बोलणं हे कोणाच्या ऐपतीमध्ये नव्हतं। आणि फक्त पैसाच काम करतो अशी एक धारणा झाली होती, जे पैसा ओततात संजय राठोड वगैरे त्या टाइप लोक त्यांचीच फक्त एंट्री असं मानलं जायचं। तेही एक कारण, जेव्हा आपण या आमदारांना गेलेल्या आमदारांना बोलतो तेव्हा वैयक्तिक रूपाने जेव्हा ते सांगतात,
असलच कारण मनीषा कायंदेनी समोर ठेवलं. बाकी ते हिंदुत्वाच्या विचार विचारापासून भरकटले आणि हार्डकोर हिंदुत्वाचा विचार करण्याचा ठेका तर भारतीय जनता पार्टीकडे होता. त्या पार्टीला सोडून जेव्हा मनीषा कायंदे शिवसेनेमध्ये आल्या तेव्हा त्यांना शिवसेनेचा इतिहास माहीत असायला हवा होता की बाळासाहेब ठाकरेंच्या वेळेला शिवसेना आणि मुस्लिम लीग सुद्धा एकत्र महानगरपालिकेमध्ये लढलेली आहे निवडणूक. किंवा समाजवाद्यांशी सुद्धा कित्येक वेळा जवळीक केलेली आहे सेनेने. सेना ही हिंदुत्वापेक्षा मराठी माणूस आणि भूमिपुत्र या विचारांवर लढाई लढत होती तेव्हा हे सगळं गौण आहे. पण एक गोष्ट त्यांनी जी सांगितली त्याचा विचार शिवसेनेला करणं जरुरी आहे. त्या म्हणाला की जेव्हा लोक पार्टी सोडून जातात आणि एक नवीन फळी तयार होते त्या लोकांना प्रोत्साहन देऊन पुढे करण्याच्या ऐवजी मला प्रमुख तर केलं संभाजीनगर महिला विभाग प्रमुख, दोन जिल्हे दिले विदर्भातले, पण माझ्याही पेक्षा ज्युनियर माझ्या डोक्यावर आणून ठेवला आणि तो माझ्यावर दादागिरी करत होता आणि हा त्रास मी वारंवार सगळ्यांना सांगितला अगदी वरपर्यंत पोहोचवला तरी पण तो दुर्लक्षित राहिला त्यामुळे नाईलाजानं मला अपमानित होण्यापेक्षा सेना सोडून माझ्याकडे असा दुसरा कुठला पर्यायच नव्हता. म्हणजे पर्याय नव्हता त्यांना, काँग्रेसमध्ये ते जाऊ शकत नाहीत, एनसीपीमध्ये जाऊ शकत नाही आणि हिंदुत्वाच्या बांधिलकीने बांधलेले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग एकनाथ शिंदेंकडे गेले, त्या म्हणाला मला काम करायचं होतं, संघटनेमध्ये काम करायचं होतं. एकनाथ शिंदेने त्यांना सचिव बनवलं. बहुतेक शिवसेनेमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कोणा महिलेला स्त्रीला सचिव बनवण्यात येते आणि त्यांना प्रवक्ता बनवलं. त्यामुळे कुठेतरी हा संवादहीनता आहे का? कार्यकर्ता शेवटपर्यंत बोलू शकतो की नाही? जर 9 आमदार आहेत मात्र आपले विधानसभा विधान परिषदेमध्ये, तेव्हा 9 लोकांचाही संवाद होत नाही किंवा त्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघाला जात नाही, ही गोष्ट शिवसेनेला सिरियसली घ्यायला हवी असं वाटतं. कारण शेवटी कुठलंही दल हे कार्यकर्त्यांच्या भरोश्यावर असतं आणि कार्यकर्ता नुसत्या भाषणावर भाळत नाही तर त्याला ती आपुलकी हवी असायला हवी असते. बाळासाहेबांनी जी शिवसेना बांधली ती आपुलकीच्या तत्वावर बांधली होती. तो आपुलकीचा धागा होता जिथे प्रत्येक शिवसैनिक, प्रत्येक नेता, उपनेता, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या फार जवळचा समजला जात होता आणि त्याला प्रत्येकाला वाटायचं की बाळासाहेब माझ्या फार जवळचे आहेत. ही गोष्ट जर उद्धव ठाकरेंनी लक्षात ठेवली नाही तर चित्र पलटायला वेळ लागत नाही. आज 9-10 लोक होते त्यांच्याकडे विधान परिषदेमध्ये, आता 9 राहिले. राष्ट्रवादीचे पण 9 आहेत, काँग्रेसचे 8 आहेत. अशात विरोधी पक्षनेता पुन्हा आमचा का नव्हे नसावा म्हणून जर राष्ट्रवादीने ताल ठोकली तर आश्चर्य वाटायला नको. त्यासाठी कुठे ना कुठे संजय राऊतांचं तोंड आवर्तं घ्यायला हवं. कारण जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा एकत्र येण्याचा काही धर्म असतो आणि तो पाळायचा असतो. एकमेकांच्या नेत्यांबद्दल जर बोलत राहिलं तर मतदातांच्या मध्ये कॅडरमध्येही बराच मेसेज जातो आणि मग अशा ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी ते दुखणं फार मोठं होतं. संजय राऊतांनी आरोप लावले की 40 करोडची काहीतरी फाईल होती मनीषा कायंदेची म्हणून त्या गेल्या. पण मनीषाचं जे नेचर आहे अग्रेसिव्ह त्यात मला नाही वाटत 40 कोटीच्या फाईलसाठी त्या जातील. आणि 40 कोटीची फाईल अशी चर्चा आहे मलाही माहित नाही असं ते म्हणाले. असे बरेचसे पुड्या हवेत सोडत असतात राऊत साहेब. त्यामुळे त्यांना आता लोकांनी सिरियस घेणं बंद केलं. हा मीडिया घेतो कारण मीडियाला बाईट पाहिजे असते, काहीतरी सेन्सेशन पाहिजे असत. पण त्यांनी कितीतरी आरोप केले ते असे निराधारच राहिलेत.
त्यामुळे मनीषा कायंदेचं जाणं हे शिवसेनेला पुन्हा एक वेळा आत्मलोकन करण्यासाठी मला वाटतं की इंडिकेशन आहे, एक वॉर्निंग आहे. कारण कुठल्याही राजकीय दलातले लोक जेव्हा जातात तेव्हा मला आठवतं रश्मी ठाकरे दिल्लीत आल्या होत्या आणि दिल्लीत आल्यावर त्या म्हणाल्या की संजय राऊतांच्याच घराचा गृहप्रवेश होता, म्हणजे त्यांच्या बंगल्यात प्रवेश होता त्यांचा. सकाळ सकाळी आम्ही गेलो, काही मराठी पत्रकार होते, त्यांच्याशी बोलताना जेव्हा त्यांनी सांगितलं की सेना ही पार्टी नाही, एक ते कुटुंब आहे मोठं, आणि त्या सांगत होत्या की माझं लग्न झालं, छगन भुजबळ सोडून गेले होते आणि माझ्या सासूबाई अक्षरशः रडत होत्या, तेव्हा मला कळलं नाही की राजकीय लोक येतात जातात त्यात रडायचं काय असं. पण नंतर जेव्हा मी पूर्ण घर सांभाळलं, उद्धवजी सेना प्रमुख झाले आणि त्यानंतर एक खासदार विदर्भातला सोडून गेला, तेव्हा अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी होतं की तो खासदार, त्याची मुलं घरी यायची, त्याची पत्नी घरी यायची, किचनमध्ये माझ्याशी गप्पा मारायची, मुलं काकू काकू म्हणून यायचे. आता हे सगळं बंद होणार, परिवारात जसं घरात भांडणं होऊन कोणी घर सोडून गेलं तशी मला ती वेदना झाली. आणि त्यानंतर मला त्या काळी सासूंचे जे आसू येत होते किंवा त्या रडत होत्या त्याचं महत्व कळलं. पण तो आपलेपणा, तो ओलावा कुठे संपला का? कारण तो ओलावा जर तसाच असता तर मनीषा कायंदेंनी त्याच प्रेमाने उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरेंना आपला त्रास जरूर सांगितला असेल. पण त्यांना होणारा त्रास, त्यांना होणारा अपमान त्यांचा जर वेळोवेळी सोडवला गेला नसेल तर मग खरच शिवसेना आता परिवार नसून फक्त राजकीय दल उरलंय का, याच्याबद्दल त्यांनी विचार करायला हवा असं मला वाटतं. आज एवढंच, उद्या पुन्हा येतो काही विषयासोबत. तो म्हणते नमस्कार, पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र.